नमस्कार, लोखीन विशेष या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो। लोखीन विशेष मध्ये आजचा विषय आहे कोरोना कर्मचाऱ्यांचे संप आणि कोरोना बाबतीत गैरसमज। गेल्या 2-3 दिवसापासून अनेक लोकांचे फोन आम्हाला येत आहेत की कशा अपडेट काय येत नाहीत कोरोनाच्या संदर्भामध्ये, कारण गेल्या मार्च महिन्यापासून सातत्याने लोखीनच्या माध्यमातून आपण अपडेट देण्याचं काम करत आहोत। मात्र 3 दिवसापासून महाराष्ट्र सरकारकडून किंवा तहसील कार्यालयाकडून आम्हाला तशा पद्धतीचे अहवाल किंवा अपडेट प्राप्त होत नसल्यामुळे आम्ही या बातम्या देऊ शकत नाही। या संदर्भामध्ये तालुक्यातील जनतेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। अनेक लोकांचे आम्हाला फोन येऊन गेले की बरं झालं 2-3 दिवसांमध्ये आपल्याला एकही रुग्ण सापडला नाही, म्हणजे लोकांच्या मनामध्ये अपडेट येत नाहीत याचा अर्थ रुग्ण येण्याचं प्रमाण थांबलं आहे अशा पद्धतीची लोकांच्या मध्ये संभ्रम आहे। आणि त्याच्यामुळे नेमका ज्या पद्धतीच्या प्रिकॉशन आपण म्हणतो की त्या घेतल्या पाहिजेत, तर त्याच्यामुळे होतंय काय की नेमकी कोणत्या भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट वाढलेले आहेत, कोणत्या भागामध्ये कमी झालेले आहेत, याचे कुठल्याही पद्धतीचे अपडेट ना शासनाकडून मिळत आहेत ना लोकांपर्यंत पोहोचत आहेत। मीडियाच्या माध्यमातून हा संपूर्ण जो जे अहवाल होते, जे अपडेट होते, ते सातत्याने मीडिया देत होते। मात्र 3 दिवसापासून शापूरमध्ये अशा पद्धतीचे अहवाल प्राप्त होत नाहीत, त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। त्याचबरोबर नेमके कोणत्या भागामध्ये पेशंट आहेत याच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या संदर्भामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धनके यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांना या संदर्भामध्ये विचारल्यानंतर नेमकं काय अडचण आहे, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की राज्य कर्मचारी जे आहेत, जे रिपोर्ट बनवत असतात, या सगळे जे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत, त्यांनी काम बंद आंदोलन घेतलेले आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन पुकारलं आहे। त्यांच्या मागण्या जरी रास्त असल्या तरी मात्र त्यांच्या या मागण्यांच्यामुळे आणि त्यांच्या मागण्यांवर योग्य उपचार अजूनही झाले नसल्यामुळे तालुक्याला अपडेट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे नेमकी तालुक्यामध्ये किती कोरोनाबाधित आहेत, किती कोरोनाबाधितचा रोजचा आकडा आहे, किती कोरोना मधून बरे झाले आणि घरी परतले, किंवा किती कोरोनामध्ये आतापर्यंत मृत्यू झाले, याचे कुठल्याही पद्धतीचे गेल्या 3 दिवसापासून अपडेट होत नाही। त्याच्यामुळे आम्ही ही बातमी तशा पद्धतीची तयार करू शकत नाही आणि शासनाकडून तशा पद्धतीचा अहवाल आम्हाला येत नसल्यामुळे आम्ही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जरी आम्हाला आमच्या सूत्रांच्याकडून माहिती मिळाली तरी त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण असू शकतो आणि त्याच्यामुळे आम्हाला ती बातमी सुद्धा देता येत नाही। बऱ्याच ठिकाणी आम्हाला कोरोना बाधित रुग्ण झालेले आहेत हे आम्हाला समजतं, मात्र अधिकृतपणे जो काही अपडेट असतो तो शासनाकडून, म्हणजे तहसील कार्यालयाकडून किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून आम्हाला प्राप्त होत नसल्यामुळे आम्हाला त्या बातम्या देता येत नाहीत। त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे किंवा या संदर्भामध्ये जे काही कर्मचारी संपावर गेलेले आहेत, कोरोना महामारीचा काळ असताना दिवस रात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केलेली ती रास्त आहे, परंतु दिवस रात्र राबराब राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाबाबत किंवा या त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत जर शासन अजूनही निर्णय घेत नसेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याही आपण त्यांनी दिवस रात्र केलेल्या कामाचा योग्य मोबदला किंवा योग्य निर्णय किंवा योग्य दखल शासनाकडून घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे ते संपावर असल्यामुळे आम्हाला योग्य अपडेट लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही। त्याच्यामुळे लोक या कोरोनाच्या महामारीमध्ये नेमके आपल्या भागामध्ये पेशंट आहेत की नाहीत या संदर्भामध्ये संभ्रमावस्थेमध्ये आहेत। ताबडतोबीनं हा निर्णय निकालात निघावा आणि शासनाकडून जे काही रोजचे अपडेट अहवाल आहेत ते तातडीने आम्हाला मिळावेत, म्हणजे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू। बऱ्याच ठिकाणी काही लोकांनी सांगितलं की मुरबाड वगैरे इतर ठिकाणी तशा पद्धतीचे अपडेट येतात, या संदर्भामध्ये सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुलता धनके यांच्याशी आम्ही संपर्क साधला। त्यावेळी त्यांनी सांगितलं की शापूर तालुक्यातले मात्र जे काही कर्मचारी आहेत ते 100% या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे आम्हाला तशा पद्धतीचे अपडेट देता येत नाही। त्याच्यामुळे भविष्यामध्ये नेमका एखाद्या ठिकाणी जवळ आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह असतील, परंतु जी काळजी घेतली पाहिजे ती काळजी घेण्यासाठी आपल्याला कदाचित जर तशा पद्धतीची माहिती नसेल तर अडचण येऊ शकते। म्हणून शासनाने ताबडतोबीनं त्यांचे निर्णय जे काय आहेत, त्यांचे काही न्याय मागण्या आहेत, त्या ताबडतोबीनं सोडवाव्यात आणि किमान आजपासून तरी अशा पद्धतीचे अपडेट, अशा पद्धतीचे अहवाल आम्हाला प्रेस मीडियाला किंवा वृत्तपत्र माध्यमांना ताबडतोबीनं प्राप्त होतील, या संदर्भामध्ये पावले उचलावीत अशी अपेक्षा या ठिकाणी करत आहोत।